अखेर बाबूजींनी चित्रपटांना संगीत देण्याचं काम थांबवलं, स्वतःच्या गाण्याला पूर्ण विराम दिला, गीत रामायणाचे स्वतंत्र कार्यक्रम करण्यातून निवृत्ती पत्करली. गोकुळ चित्रपटापासून सुरू झालेल्या या संगीत यात्रेकाची यात्रा त्यांनी स्वतःहून थांबवली, पण ती थांबली तरी ते स्वतः तनामनाने थांबले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरचा चित्रपट भव्य दिव्य प्रकारे पूर्ण करण्याचा वसा त्यांनी घेतला, त्यासाठी रात्रीचा दिवस केला, स्वतःला त्या चित्रपटाच्या निर्माण कार्यात पूर्णपणे झोकून दिलं. सावरकर चित्रपट पूर्ण करणं हा त्यांचा श्वास होता, ध्यास होता. त्या ध्यासापोटी त्यांचं कौतुक जरूर झालं असेल, पण टीकाही झाली. पण बाबूजींसारख्या दुर्दम्य जिद्दीच्या आणि इच्छाशक्तीच्या कलावंत माणसाने ती सारी टीका पचवून अखेर सावरकरांना तेवढ्याच भव्य दिव्यपणे चंदेरी पडद्यावर झळकवून दाखवलंच. बाबूजींबद्दल बोलण्यासारखं किती आहे, ऐकण्यासारखं किती आहे याचा थांग लागणार नाही. समुद्राचा तळ गाठता येतो, पण आकाशाचा अवकाश होतो आणि त्याचा थांग मात्र कधीच नाही लागत. बाबूजींनी संगीत विश्वाचा अवकाश व्यापून टाकलाय. त्या अवकाशाची सफर ह्या 2-4 तासात पूर्ण झालेली नाही, होणारच नव्हतं. खूप काही सांगायचा प्रयत्न केला तरी माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आहुतीनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, मंत्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम, शस्त्र वंदे मातरम, वंद्य